आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची लोकमान्य नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने केरळ पूरग्रस्तांना कपडे व संसारिक साहित्याची केली मदत. कोरोची येथील लोकमान्य नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने केरळ राज्यामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील जनसामान्यांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्याचमुळे कोरोचीकर आता केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. कोरोचीसह इचलकरंजीतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कपडे, धान्य आणि जीवनावश्यक वस्तू आदी वस्तू दिल्या आहेत. इचलकरंजीतील माणुसकी फाउंडेशन व फर्मा ग्रुप व लोकमान्य नगर गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या माध्यमातून जनता बँक इचलकरंजी येथे मदत कार्यासाठी मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. या मदत केंद्राच्या वतीनं सर्व नागरिकांनी मदत करून आपल्या दातृत्वाचे दर्शन दाखवले आहे आणि सढळ हाताने भरघोस मदत केली आहे. या उपक्रमातून जमा झालेल्या जीवनावश्यक साहित्याचा एक ट्रक, टेम्पो आदी मधून साहित्य केरळला पाठवण्यात आलं आहे. या उपक्रमामध्ये फार्मा ग्रुपचे अनिल पाटील, नरेंद्र मोरे, प्रमोद पाटील, संदीप भंगार, माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे, सर्व सदस्य व लोकमान्य नगर मंडळाचे सनी शेटके, भैया पिस्ते पिस्ते भैया पिस्ते, रामनिवास कासवा, निलेश पाटील, सुशांत साळुंखे, निरंजन माने, ओमकार पांडव, प्रतिमेश कुराडे, राहुल शिंदे यांच्यासह सर्व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. एक हात त्याला मदत मिळेल ती 100 हातांची. केरळ राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण केरळ राज्याचं आपण विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. तिथली जनता भयभीत झालेली आहे आणि मदतीचा आक्रोश करीत आहे. आज लोकमान्य नगर गणेश मंडळ आणि माणुसकी फाउंडेशन आणि फार्मा ग्रुप ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं 2 दिवसापूर्वी आमच्या लोकमान्य नगर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सनी शेटके यांना माहिती मिळाली की केरळ राज्यामध्ये तिथल्या लोकांना ब्लँकेट, चादर, जुनी वापरलेली कपडे यांची गरज आहे आणि त्यांना ह्या मदतीची गरज आहे. तर आम्ही सर्वजण कोरोची गावातून प्रत्येक ठिकाणाहून ह्या जुन्या कपड्यांचं आम्ही संकलन केलं आणि माणुसकी फाउंडेशनमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटलो, त्यांना विनंती केली आणि त्यांच्याबरोबर आम्हाला फार्मा ग्रुप ऑफ इचलकरंजी यांचंही अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य लागलं आणि कालच आम्ही केरळ राज्यासाठी जवळजवळ इचलकरंजी शहरातून, कोरोचीतून आणि इतर भागातून सुद्धा जवळजवळ 1 ट्रक जुनी कपडे आणि त्यांना लागणारे साहित्य आम्ही ह्या तिन्ही ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. कारण का की इचलकरंजीची जनता नेहमीच सगळ्या लोकांना मदतीचा हात देत असते. एकानं जरी एक मदत केली तर त्याला 2 हातांनी बाकीच्या 100 लोकांनी मदत केली तर हजारो लोकांची मदत त्या केरळ राज्यापर्यंत जाईल आणि माणुसकीची एक ज्योत तुम्हा आम्हा सर्व समाजामध्ये प्रत्येकाच्या मनात खुलत राहील, तेवत राहील आणि परमेश्वरानं सुद्धा अशाच पद्धतीचं आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि सामाजिक कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे मी परमेश्वराकडे विनंती करतो.